आदरणीय श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बेलवलकर साहेब आणि माझ्या आयसी अक्षरेच्या वाचक बंधू भगिनींनो, आयसी अक्षरेचं हे सातवं वर्ष. गेली सात वर्ष हा उपक्रम आम्ही जो काही करतो आहोत त्याचं सातत्य जाणता राखता आलं आम्हाला. त्याच्यामागं जी प्रेरणा आहे ती थोर साहित्यिकांची आणि तुमच्यासारख्या सुजाण सुसंस्कृत वाचक वर्गाची. हा उपक्रम आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद असा आहे. आय सी अक्षरेमध्ये किंवा आय सी अक्षरेमधून अनेक नामवंतांचं साहित्य, यात कथा, ललित लेख, कविता आम्ही वाचकांसमोर पुनश्च ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ही नामावळी खूप मोठी आहे, नावं खूप मोठी आहेत, नामवंत खूप उच्च दर्जाचे आहेत. आम्ही काही विशेषांक या सात वर्षामध्ये प्रसिद्ध केले आहेत. त्याच्यामध्ये काही गूढ कथा विशेषांक आहेत, त्यानंतर भयकथा विशेषांकाबरोबरच प्रेमकथा विशेषांक आहेत, त्यानंतर विंदा करंदीकरांना ज्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यावेळेला एक त्यांच्या कवितांवर आम्ही एक विशेषांक केला होता. त्याचबरोबर व्यंकटेश माडगूळकरांच्या जन्मदिनी त्यांच्या कथांवर एक विशेषांक प्रसिद्ध केला होता. हा विशेषांक थोडासा वेगळा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याला नुकतंच 50 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्राला शेकडो वर्षांचा जबरदस्त असा इतिहास आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राविषयीची खूप मोठी माहिती काही प्राचीन ग्रंथांमधून आम्ही घेतली, काही उतारे घेतलेले आहेत आणि हे या अंकामध्ये नव्या युवा पिढीसाठी म्हणून आम्ही नक्की घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे कथा, कविता, लेख या अंकामध्ये आहेतच. माझ्यासारख्या सामान्य वाचकाप्रमाणेच अनेक वाचकांकडे हा जसा अंक जातो तसेच अनेक नामवंत, त्यानंतर साहित्यिक, प्रकाशक, काही वाचनालय यांच्याकडे आम्ही हा अंक पाठवत असतो. या अंकामध्ये ह्या अंकाचा अंतरंग घेताना आम्ही खूप निवड करण्यासाठी प्रयत्न करत असतो. अंतरंग चांगला असावं, ते आनंददायी, समाधान देणारं असावं वाचकांना, अशा पद्धतीने आमची काळजी घेत असतो. कारण आमचा एक खास आय सी अक्षरेचा वाचक वर्ग झाला, तयार झाला आहे असं मला वाटतं आणि तो अतिशय अभिरुची संपन्न आहे हेही नक्की. आजकाल आपण पाहतो की आपल्या सर्वांचं जीवन एक धकाधकीचं यंत्रवत असं जीवन झालेलं आहे. आपल्या करमणुकीच्या विरंगुळ्याच्या कल्पनाही बदलत चाललेल्या आहेत. आपण बघितलं तर लोक आजकाल दृकश्राव्य माध्यमाकडे जास्त ओढले गेलेले आहेत, त्याचा प्रभावही फार आहे. वाचन फार कमी झालं आहे हे खेदाने मला इथं नमूद करावं लागतं. आजूबाजूला पाहिलं तर संवेदनशीलता हरवून गेली काय असा प्रश्न पडतो. आपली ध्येय सुखलोलुपतेकडेच मर्यादित आहेत का काय असंही एक मोठा प्रश्न माझ्यासमोर नेहमी असतो. उत्तम साहित्य फारसं वाचलं जात नाही, ते लोकांपुढे आणावं, जुन्या पिढीला स्मरण रंजनाचा एक थोडासा आनंद द्यावा आणि युवा पिढीला नेमकं काय वाचावं यासाठी आम्ही हा प्रयत्न कायम करत आलो आहोत. आपण सारेच स्वतःच्या सुखासाठी आत्मकेंद्रित झालो आहोत. दुसऱ्यांच्या व्यथा, समस्येशी आपलं काही घेणं देणं नाही असं कधी कधी वाटतं. पण अशा वेळेला मग आपल्या समस्या ह्याही सोडवताना आपण एकाकी पडल्यासारखं वाटतो. पण अशा वेळेला जर आपलं मन जर कणखर असेल तर आपण यातनं मार्ग चांगला काढू शकतो. मनाची जडणघडण चांगली झाली असेल तर आपण या अशा समस्यांना प्रभावीपणे तोंड देऊ शकतो. आणि मला वाटतं मनाची जडणघडण होण्यासाठी साहित्याचं फार मोठं योगदान आहे, साहित्य फार मोठी मदत करतं असं मला वाटतं. लेखक त्यांच्या निरीक्षणातून, त्यांच्या अनुभवातून, कल्पनेतून अनेक लहान मोठी व्यक्तिमत्व, काही घटना तुमच्यासमोर ठेवत असतो. त्या इतक्या उत्तम शब्दात आलेल्या असतात, अत्यंत उत्तम पद्धतीने हे चित्रण केलेलं असतं. त्या घटना, काही अनुभव हे कदाचित आपल्याही जीवनाशी साधर्म्य साधतात आणि त्यामुळे लेखक स्वतःच्या सर्जनशीलतेने जे काही समाज सांगतो ते कदाचित तुम्हालाही उपयोगी पडू शकतो, म्हणजे वाचकाला हे उपयोगी पडू शकतं. लेखकाचं सामर्थ्य एवढं असतं की ते जे चित्रण करतो त्याचं वाचक जो वाचतो ते वाचता वाचता त्यासमोर ते चलचित्र दिसायला लागतं त्याला, इतकं त्या लेखकाचं सामर्थ्य असतं. एखादी कथा तो इतकी सुंदर फुलवतो, इथं काही कॅमेऱ्याची कसरत नसते किंवा ढँड म्युझिक पण नसतं.
पण या लेखनाचा या हे लेखन वाचत असताना फार खोल असा परिणाम होत असतो. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. आम्ही जेव्हा गूढकथा विशेषांक काढला त्यावेळेला मी आणि माझी सहकारी कुठल्या कथा घ्यायच्या यासाठी वाचन करत होतो. दोघंही एका ठिकाणी आम्ही एका असं वाचत होतो. तिच्या हातात माझी एक कथा होती, माझ्या हातात एक भयकथा होती. अचानक आम्ही इतके तल्लीन होतो त्या वाचनामध्ये आणि त्या तल्लीनतेमध्ये अचानक माझी सहकारी किंचाळली आणि ती का किंचाळली मीही दचकलो. आम्ही इतके तल्लीन होतो आणि योगायोगाने आमच्या दोघांच्याही कथांमध्ये अचानक कोणती व्यक्ती येते असा आमच्या कार्यालयामध्ये जे महादेव म्हणून जे आहेत ते अचानक त्या भयकथेच्या विशेषांकाचं मुखपृष्ठाचं आर्टवर्क घेऊन एकदम आले आणि ती किंचाळली. सांगायचं तात्पर्य काय की आपण नाही का इतकं त्या तल्लीन होऊन जातो ती कथा आपल्या मनाचा ताबा घेते. ते साहित्य ती कथा तुमच्या चिंतनशक्तीला चालना देते, त्याचबरोबर तुमच्या विचारशक्ती तुम्हाला विचार करायला लावत असते. लेखकाचं सामर्थ्य तुम्हाला सांगतो, अतिशय सामान्य तिरस्करणीय व्यक्तीला सुद्धा ते आपल्या कथा कादंबऱ्यातनं नायक बनवू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर जी ए कुलकर्णींची अवशेष नावाची छोटीशीच कथा आहे, त्यातला जो गोविंदाचार्य आहे तो असाच तिरस्करणीय आहे. मग तो असो किंवा शंकर पाटलांच्या कथेमधली दसरा या कथेमधली काशीबाई असो, अत्यंत सामान्य व्यक्तिमत्व आहे ते. आणि तसंच आम्ही आणखी एक कथा घेतली आहे, ती म्हणजे वि स खांडेकरांची घेतली आहे. त्याच्यामधली स्त्री ही तुमच्या आमच्यासारख्या मध्यम वर्गातली आहे पण तिचे विचार या गोविंदाचार्य या लोकांच्या व्यथा, गोविंदाचार्य म्हणा काशीबाई यांच्या व्यथा म्हणा, जेव्हा तुमच्यासमोर होतात तुम्हाला विचार करायला लावतात. ललित लेखकसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने एखादा अनुभव किंवा एखादी कल्पना तुमच्यासमोर आणत असतात. म्हणजे एखादं आंब्याचं झाड साक्षात तुम्हाला एखाद्या लेखामध्ये असतं की एखादं आंब्याचं झाड साक्षात तुमच्यासमोर अवतरतं आणि त्याच्या सुखद सावलीचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. मला लेखक कोण हे तुम्हाला सांगायचं नाही कारण ते तुम्ही त्या लेखकाला तुम्ही नक्की चांगल्या पद्धतीने ओळखता. एक उच्च शिक्षित प्रल्हाद पात्रीकर उद्यम मध्यमवर्गीय त्याच्या सामाजिक जाणीवांचे निखारे म्हणायचं का ते नखरे असतात हे तुम्हाला ते वाचल्यानंतरच कळेल, असा एक व्यक्ती तुमच्यासमोर नक्की येणार आहे. याचबरोबर आपल्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या मनातली जे काही विक्षिप्त कल्पना असतात त्या विक्षिप्त कल्पनासुद्धा तुमच्या आमच्यासमोर जेव्हा येतात ना तुम्हाला हसू येतं. असंच एक व्यक्तिमत्व, त्याचं मी नाव तुम्हाला सांगणार नाही, ते व्यक्तिमत्व तुम्ही वाचलं की तुम्हाला हसू येणार आहे. कारण अशी त्या कथेमध्ये आलेले किंवा त्या लेखामध्ये आलेले जे काही व्यक्तिमत्व आहे ते तुमच्या आमच्या लोकांमधल्या प्रमाणेच असतं. तर सांगायचं काय की शौर्य धैर्य प्रेम उपहास कारुण्य दांभिकता स्फूर्ती उदात्तता अशा सर्व पद्धतीचं जे काही लेखन किंवा साहित्य आहे ते या तुम्हाला अंकामध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे. समाजातल्या खोट्या लबाडवृत्तींचा एका छान लेखामध्ये उत्तम परामर्श घेतला गेलेला आहे. अशा पद्धतीचा हा आमचा अंक तुमच्यापर्यंत जेव्हा येईल तेव्हा तुम्ही नक्कीच वाचा आणि आनंद घ्याल अशी मला नक्की आशा वाटते. इथं मला आग्रहाने आणि आवर्जून नमूद करायचं आहे या अंकासाठी ज्येष्ठ समीक्षक आणि अभ्यासक मराठी वाङ्मयाचे अभ्यासक सुरेश सुमेकर इथं आज आले आहेत. त्यांची मला खूप मदत झाली, खूप मोलाचं मार्गदर्शन झालं आणि अर्थातच मोठ्या विलवर्ग साहेबांचंही खूप मोठं मार्गदर्शन मला यायला झालं. वाचकांकडून नेहमी माझी एक हे असते, अपेक्षा असते, ती म्हणजे प्रतिक्रिया देणं. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला फार उपयुक्त ठरतात. त्या असाव्यात, फोनवरनं द्याव्यात, भेटून द्याव्यात, पत्रांनी पाठवा. पत्र पाठवणं थोडं कमी झालेलं आहे पण आता पत्रांनी जर पाठवलं तर जास्त बरं वाटतं. तर अशा प्रतिक्रिया देत जा आणि पुन्हा एकदा सांगतो की ऐसी अक्षरे वाचा, मराठी लिहा, मराठी वाचा, मराठीचा अभिमान बाळगा. धन्यवाद.